नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण चर्चा करतोय इयत्ता 9वी गणित भाग 2 पहिलं प्रकरण भूमितीतील मूलभूत संबोध यामधला सराव संच 1.2। मित्रांनो आज आपण पाहणार आहोत। पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे, नवीन असाल तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल नसेल ना सबस्क्राइब केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राइब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। ओके, तर सुरू करूयात आपण सराव संच 1.2। पण आणखी महत्त्वाची गोष्ट, जर तुम्हाला सराव संच 1.1 पाहायचा असेल आणि त्याचबरोबर गणित भाग 1 पहिलं प्रकरण संच यावरच्या जर व्हिडिओ नसतील बघितल्या तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी एक लिंक देतो, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही अगोदरच्या व्हिडिओज बघून घ्या। बघा मित्रांनो, सराव संच 1.2 सुरू करण्याच्या अगोदर 2-3 काही महत्त्वाच्या संकल्पना आहेत त्या आपण समजून घेऊयात। सगळ्यात पहिली गोष्ट रेषा। रेषा म्हणजे काय? बघा, ही रेषा आहे जिला दोन बाजूला बाण आहे, जसं चलाओ नाने नो से बाण रे, तसे दोन बाण आहेत। तिथं एक बी पाहिजे तितकी लांब नेता येईल, ए पासून पाहिजे तितकी लांब, म्हणजे रेषा कितीही दूरपर्यंत वाढवता येते तुम्हाला। हा इथं बी पॉईंट तो कितीही दूरपर्यंत जाऊ शकतो आणि हा बाण पण किती पण लांबपर्यंत जाऊ शकतो, खूप वाढवता येऊ शकते। त्याच्यानंतर रेषा खंड। बघा, रेषेला जर तुम्ही खंडित केलं, समजा इथं ए आहे इथं बी आहे, आता खंड झालाय तो, याची लांबी तुम्ही सांगू शकता 5 सेंटीमीटर, 6 सेंटीमीटर, 10 सेंटीमीटर, तशी रेषेची नाही सांगू शकत, रेषाखंडाची सांगू शकता। रेषाखंड दोन्ही बाजूचं अंतर खंडित केलेलं आहे। त्याच्यानंतर किरण, जादू तेरी नजर, हा आहे किरण। किरण ए बी, बॅटरी कशी असते, एका बाजूने लाईट सोडली की ती सरळ जाते, तशीच आहे बॅटरीसारखाच आहे, म्हणजे एका बाजूने काय वाढणार नाही पण दुसऱ्या बाजूने किती दूरपर्यंत जाऊ शकतो, जसा धनुष्यातला बाण जितका ताणून तुम्ही लांब द्या माराल तितका लांब जाईल एकाच बाजूने, तसं इथं हा पलीकडे पाहिजे तितका लांब जाणार आहे। ओके, तर ह्या काही महत्त्वाच्या संकल्पना आहे। त्याच्यानंतर बिंदू, ओ मेरी प्यारी बिंदू, हा बिंदू एक टिंब आपण जो आखतो त्याला आपण म्हणतो बिंदू। ओके, तर अशा प्रकारे ह्या काही छोट्या मोठ्या 2-3 कन्सेप्ट होत्या त्या आपण समजून घेतल्या, पण ह्या आपल्याला माहिती पाहिजे। आता आपण सरळ या सराव संचाकडे वळूयात। त्यामधला पहिला प्रश्न आपण बोर्डावरती लिहिलेला आहे। पहिला प्रश्न काय बघा, पहिला प्रश्न आहे की खालील सारणीतील संख्या रेषेवरील बिंदूचे निर्देशक दिले आहेत। बघा, या सारणीत बिंदू आणि त्यांचे निर्देशक दिलेत, तर त्यावरून पुढील रेषाखंड एकरूप आहेत का ते ठरवा। पहिला 1, 2 आणि हे 3 रेषाखंड एकरूप आहेत का ते बघायचं आहे। मग प्रश्न जो पहिला आहे त्याच्यातला आपण पहिला मुद्दा बघू, रेख डी ई व रेख ए बी। बरं का, रेख डी ई व रेख ए बी, ठीक आहे, यांचा विचार करू। तर पहिला आपण काय करू, लेंथ ऑफ डी ई काढू, लेंथ ऑफ डी ई काढू। आता डी कुठं आहे बाबा, डीचे निर्देशक -7 आहे आणि ईचे निर्देशक 9 आहेत। डीचे निर्देशक -7 आणि ईचे निर्देशक किती बाबा आपल्याला दिले आहेत, 9 दिले। ओके, मग 9 आणि -7 मधली मोठी संख्या कुठली, 9 आहे। मग आपण काय करायचं, 9 मधून वजा करायचं कोणाला, -7। आता 9 वजा अधिक 7, 9 अधिक 7 16, डी ई किती आलं, 16 आलं। आता लेंथ ऑफ ए बी पण काढू, लेंथ ऑफ ए बी काढू, ए इथं -3 आणि बी किती, 5 आणि -3, दोघांमधली मोठी संख्या कुठली, 5 आहे। मग या ठिकाणी आपण 5 मधून वजा करणार कोणाला, -3ला, 5 वजा अधिक 3, 5 अधिक 3 8। आता दोन्ही रेषाखंड सारखे दिसतात काय, 16 आणि 8 आकडे वेगळे आहेत, म्हणून आपण म्हणू की बाबा लेंथ ऑफ डी ई इज नॉट इक्वल टू लेंथ ऑफ ए बी, म्हणजे हे रेषाखंड एकरूप नाही आहेत। झाला, आता दुसरा मुद्दा घेऊ। पहिला झाला क्लिअर की बाबा हे तर एकरूप नाही डी ई आणि ए बी। आता आपण बी सी आणि ई डीचा विचार करू, रेख बी सी व रेख ए डी, बी सी व रेख ए डी, मग लेंथ ऑफ बी सी काढू, लेंथ ऑफ बी सी। आता बी 5 सी 2 आहे, मग काय करू, 5 वजा 2 करू, मोठी संख्या 5 वजा 2, 5 वजा 2 गेले 3। आता लेंथ ऑफ ए डी काढू, ए डी ए किती, -3 आणि डी किती, -7। -3 आणि -7 मधली मोठी संख्या कुठली, -3। या -3 मला वजा करायचे, कोणाला वजा करायचे, -7ला वजा करायचे, ठीक आहे। मग -3 -7, आता -+ चिन्ह भिन्न, मग होणार -7। 7 गेले 4 राहिले, तर अशा प्रकारे ए डी बरोबर 4। आता एक बी सी 3 आहे, ए डी 4 आहे, समान आहे का, नाही आहे समान,
म्हणून लेंथ ऑफ बी सी इज नॉट इक्वल टू लेंथ ऑफ ए डी. चालेल, हे पण सारखं नाही आहे. आता तिसरा पॉईंट, तिसरा मुद्दा बघू आपण. रेख बी ई व रेख ए डी, रेख बी ई व रेख ए डी हे सारखे आहेत का बघू रेषाखंड. ठीक आहे, आता लेंथ ऑफ बी ई काढू. चला आपण बी ई किती आहे. बी आहे 5, ई आहे 9. मोठी संख्या 9, 9 मधून 5 वजा करायचा. 9 5 गेले 4. आता लेंथ ऑफ ए डी, ए डी किती. ए वजा 3, डी वजा 7. मोठी संख्या वजा 3 बरं का. त्या वजा 3 मधून वजा करायचं आहे. कोणाला? वजा 7. ओके, आता वजा 3, वजा वजा अधिक 7. आता अधिक वजा वजा बाकी. 7 गेले 4, इथे 4. बघा, बी ई 4 आणि ए डी 4, म्हणून आपण लिहू शकतो की लेंथ ऑफ बी ई इज इक्वल टू लेंथ ऑफ ए डी. तर अशा प्रकारे तुम्ही सांगू शकता. मग खाली लिहा, रेख बी ई व रेख ए डी सारखे आहेत. तर अशा प्रकारे हा प्रश्न सोडू शकतो. एकदम सिंपल आहे मित्रांनो, तुमच्या लक्षात आला असेल. ओके, तर मी बाजूला होतो, याचा स्क्रीनशॉट घ्या. यानंतर प्रश्न क्रमांक 2, 3, 4 सुद्धा आपल्या बोर्डावरती आहे, ते सुद्धा आपल्याला घ्यायचे आहेत. ओके, आता मी हे पुसून घेतो. बघा, सोपे सोपे प्रश्न आहेत, काय जास्त अवघड नाही आहेत. अडचण येणार नाही मित्रांनो, टेन्शन लेने का नाही, खाली देणे का. ओके, तर यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा जो आहे, प्रश्न क्रमांक 2, यात काय दिलंय. यम हा ए बीचा मध्यबिंदू आहे. एम हा कोण, कोणाचा, ए बीचा काय मध्य बिंदू आहे. ओ मेरी प्यारी बिंदू आहे. ओके, आणि त्याच्यानंतर ए बी बरोबर 8 दिलंय आपल्याला. ए बी बरोबर किती, 8. 8 आपल्याला दिलं आहे बरं का. आता या ठिकाणी मी इथं ए काढला, इथं बी काढला, आणि यम मध्यबिंदू आहे. यम मध्यबिंदू म्हणजे मध्य आला, एकदम मध्यबिंदू. मध्यबिंदू काय करतो माहिती आहे का, त्या रेषाखंडाचे दोन समान भाग करतो. म्हणजे ए एम एकरूप एम बी हे दोन समान भाग होणार आहे. ओके, लक्षात घ्या. आता पूर्ण ए बी 8 आहे, पूर्ण ए बी 8 आहे, ए बी पूर्ण 8 आहे. तर ए एम आणि एम बी हे दोन समान भाग झाले. 8 दोन समान भाग झाले तर ते किती होतात, 4 होतात. ओके, पण आपल्याला ए एम काय करायला सांगितलं आहे, तर काढायचं. ए एम बरोबर आपल्याला काढायला सांगितलं आहे. आता तो काढत असताना डायरेक्ट 4 नाही लिहायचं. सूत्र नियमानुसार ए एम बरोबर 1/2 ए बी असं सूत्र असतं. ए एम बरोबर 1/2 ए बी. आता 1/2 ए बी किती आहे, 8. आता 2×2 = 8 म्हणजे तुमचा ए एम बरोबर किती, 4 एकक वगैरे येणार. तर असं एकदम सोप्या भाषेमध्ये आपल्याला यांचं उत्तर लिहिता आलं पाहिजे बरं का. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न जो आहे तो आपण इथून सुरुवात करू. तिसरा प्रश्न दुसऱ्यासारखाचे, हा दुसरा एकदम सोपा आहे, तुमच्या लक्षात आला असेल. तिसऱ्यात काय दिलंय, पी हा सी डीचा मध्यबिंदू आहे. पी हा सी डीचा मध्यबिंदू आहे, मध्यबिंदू आहे. ओके, आणि आपल्याला दिलंय की या ठिकाणी दिलंय सी पी बरोबर 2.5. सी पी बरोबर 2.5. तर आपल्याला काय काढायला सांगितलंय, सी डी काढायला सांगितलंय. तर आता सी डी आपल्याला काढायचं आहे बरं का. आता आकृती जर तुम्ही बघितली, इथं तुमचा सी आहे, इथं डी आहे, आणि पी काय आहे बाबा, मध्यबिंदू आहे. आता या ठिकाणी आपल्याला काय दिलंय, चला इथं दोन समान भाग होणार, मध्यबिंदू दोन समान भाग करतो. सी पी 2.5 आहे आणि आता सी डी काढायचं आहे. बघा, सी डी काढायचं. आता ही 2.5 आहे तर तुमची पी डी पण 2.5 होणार, कारण सारखीच असतात. 2.5 म्हणजे 2.5 म्हणजे तुमचं सी पी सी डी 5 आला, विषय संपला. सी डी बरोबर 5, पण लिहिताना कसं लिहायचं, सी डी बरोबर हा जो तुमचा सी डी आहे तो काय असणार, सी पीच्या डबल असणार आहे बरं का. सी पीच्या डबल असणार ना, 2.5 डबल. मग 2 सी पी करू. सी डी जो येतो तुमचा तो सी पी पेक्षा डबल आहे, म्हणून 2 सी पी. मग 2 सी पी किती, 2.5. 2.5 डबल किती, 5 आलं, म्हणजे तुमचं सी डी बरोबर किती आला, 5 आला. तर अशा प्रकारे हा तिसरा प्रश्न सोडवू शकतो. एकदम सिंपल आहे, 1-2 मार्काला आपल्याला आपल्या परीक्षेला हा प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे, आता मी काय करतो, हे प्रश्न जे आहे रफ करतो, हा दुसरा आणि तिसरा. आता आपला चौथा जो प्रश्न आहे त्याच्याकडे आपण वळूया, ते रफ करतो. बघा, तुम्ही व्हिडिओला थोडासा पॉज करा आणि पॉज करून त्याचा स्क्रीनशॉट मारून घ्या, जेणेकरून तुमच्याकडे सेव्ह राहील. आता पुढचा जो प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक जो आपल्याकडे 4 आहे, तर चौथ्या प्रश्नात काय बघा. या चौथ्या प्रश्नामध्ये आपल्याकडे आहे, जर ए बी बरोबर 5, बी पी बरोबर 2 आणि ए पी बरोबर 3.4. ए बी बरोबर 5 cm, ओके, बी पी बरोबर आपल्याकडे किती बाबा, 2 cm,
आणि जो आपल्याकडे सीपी जो आहे, एपी जो आहे, एपी बरोबर आपल्याकडे किती 3.4 सेमी. आता याच्यामध्ये लहान मोठेपणा ठरवा, कोण लहान आहे कोण मोठा आहे ते आपण चेक करू. आता ह्या बाजूला बाजूला ठेवा, जे काही रेषाखंड आहे त्यांना बाजूला ठेवू. आपण फक्त आकड्यांचा लक्षात ठेवा, सगळ्यात मोठा आकडा कुठला 5 आहे. चला 5 नंतर 5 पेक्षा लहान कोण आहे, जवळचा 3.4 आहे. 3.4 5 सेमी ठीक आहे, त्याच्यानंतर 3.4 सेमी आणि त्याच्यानंतर कोण नाही बाबा, त्याच्यानंतर आपल्याकडे कोण आहे की 2 सेमी ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला दिसते ओके. पण हे लिहिण्याच्या अगोदर आपण त्याला स्टेप बाय स्टेप जाऊया. चला पहिली गोष्ट मला सांगा, ए बी आणि बी पी दोघांमध्ये मोठा कोण आहे. ए बी आणि बी पीमध्ये मोठा कोण आहे, 5 सेमीवाला ए बी ठीक आहे. त्याच्यानंतर ए बी आणि ए पीमध्ये मोठा कोण आहे. ए बी आणि ए पीचा जर विचार केला, ए बी आणि ए पीमध्ये मोठा कोण आहे, ए बी आणि ए पी या दोघांचा जर विचार केला तर 5 सेमीवाला ए बी मोठा. आता बी पी आणि ए पीचा विचार करू, किंवा ए पी आणि बी पी या दोघांमध्ये मोठा कुठला. ए पी आणि बी पी या दोघांमध्ये 3.4 वाला हा मोठा आहे. असा लहान मोठेपणा झाला. आता तिघांचा जर विचार केला तुम्ही, तिघांचा कॉम्बे कंबाईनमधून सगळ्यात मोठा कोण येतो, ए बी येतो. ए बी नंतर 2 नंबरला कोण आहे, ए पी आहे. म्हणजे ए बी पेक्षा लहान आहे ए पी आणि ए पी पेक्षा लहान आहे तुमचा बी पी, असं तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. म्हणजे सगळ्यात मोठा ए बी, त्याच्याकडे मोठं तोंड. मग 2 नंबरला ए पी, आता ए पीकडे मोठं तोंड, आणि सगळ्यात लहान जो आहे तो बी पी. तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो, हा लहान मोठेपणा जो आहे तो सांगू शकतो ठीक आहे. मी थोडासा बाजूला होतो, याचा स्क्रीनशॉट घ्या ओके. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये, आजच्या डिस्कशनमध्ये आपण इथंच थांबूयात. नक्कीच व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आम्ही अपलोड केलेली प्रत्येक नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. कारण पुढचे जे काही प्रश्न आहेत, चौथा नंतरचा जो 5वा आणि 6वा आहे, तो आपण उद्याच्या आपल्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत ओके. मित्रांनो, बाय सगळ्यांना, धन्यवाद.